कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस. अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा. कुक्कुट व्यवसायासाठी शीतगृहे उपलब्ध करून देण्याची मागणी. नमस्कार, मी विजय ठोंबरे, आपण पाहत आहात वज्रधारी न्यूज. अंड्यांना उठाव नसल्याने अंडी साठवण्यासाठी शासकीय शीतगृहे उपलब्ध करून द्यावीत व दुधाबरोबर अंड्यांचा समावेश अत्यावश्यक खाद्यपदार्थात करावा या मागणीसाठी खानापूर तालुक्यातील कुक्कुट व्यावसायिकांनी खानापूर तहसीलदारांकडे निवेदन केलं. कोरोना व्हायरसचा अतिरंजित नकारात्मक प्रचार व कोरोनाच्या प्रतिबंधासाठी शासनाने मॉल, सिनेमागृह, आठवडा बाजार, जत्रा, यात्रा यांच्यावर निर्बंध आणल्यामुळे कुक्कुट उत्पादनाची विक्री ठप्प झाली आहे. कुक्कुट पालनाचा व्यवसाय उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असून शासनाने प्रतिपक्षी 150 रुपये अनुदान द्यावे अशी मागणी या व्यावसायिकांनी केली आहे. चीनमध्ये आलेल्या कोरोनाच्या संसर्ग रोगामुळे आपल्या भारतामध्ये पोल्ट्री फार्मचे एवढे नुकसान झालेले आहे की आज आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन आमच्या गाथा मांडल्या. त्यांनी असे आश्वासन दिले की सर्व पोल्ट्री फार्मरना की तुम्हाला शीतगृह उपलब्ध करून देतो आणि अंड्याची बाजार आता बंद झाले आजपासून. बाजार झाल्यानं बंद झाल्यामुळं आमची अंडी खपायची बंद झालेली आहेत आणि बंद झाली असल्यामुळे आता अंड्याला करायचं काय ही परिस्थिती आता निर्माण झाली आहे. शासनानं त्वरित अंड्याची बाजारं उपलब्ध करून द्यावीत, अन्यथा हा माल आम्हाला खराब होऊन टाकून देण्याची परिस्थिती येईल आणि ह्या टाकून दिलेल्या अंड्या आणि कोंबड्यामुळं महामारी एवढी पसरेल की शासनाचं कोरोनाकडं दुर्लक्ष होऊन ह्या रोगाकडंच लक्ष लागेल आणि एवढी महामारी होईल की परत आवरता पळताबाई थोडी होईल. तर शासनानं त्वरित अंड्याची बाजारपेठ उपलब्ध करून अंडी चालू अंड्याची दुकानं जशी दूध मेडिकल अत्यावश्यकामध्ये गाठलेत त्याचप्रमाणे अंड्याची दुकानंसुद्धा अत्यावश्यकामध्ये चालू करण्यात आदेश काढावेत, नाहीतर अंडी खपण्याचं मुश्किल झालेलं आहे. कोरोनाची एका बाजूला असणारी भीती व दुसऱ्या बाजूला कोरोनाबाबत निर्माण झालेल्या अफवांच्यामुळं राज्यातल्या कुक्कुटपालन व्यवसायाचं प्रचंड मोठं आर्थिक नुकसान झालेलं आहे. अंडी किंवा चिकन खाल्ल्यामुळं कोरोना होतो अशा अफवेमुळं अंड्याच्या आणि चिकनच्या खपावर प्रचंड मोठा प्रतिकूल परिणाम झालेला आहे आणि त्याचं पर्यावसन म्हणून अंड्याचे आणि चिकनचे दर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये घसरलेले आहेत आणि त्याचा परिणाम म्हणून राज्यातल्या कुक्कुटपालन व्यावसायिकांना प्रचंड मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागतं आहे. गेल्या 40 दिवसाचा विचार केला तर अंड्यावरचे पक्षी आणि मांसल पक्षी याचं 650 ते 700 कोटी रुपयाच्या आसपास थेट नुकसान व्यावसायिकांचं झालेलं आहे आणि या बाबतीमध्ये राज्य शासनानं व्यावसायिकांना आर्थिक मदत देणं अत्यावश्यक असल्याबाबतचं निवेदनं राज्यातल्या विविध ठिकाणच्या कुक्कुटपालन व्यावसायिकांच्या संघटनांनी त्या ठिकाणच्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून राज्याकडे सादर केलेले आहेत. राज्य शासन देखील त्या बाबतीमध्ये अनुकूल असल्याचं दिसत आहे, परंतु दरम्यानच्या काळामध्ये कोरोना प्रतिबंधक उपाय म्हणून राज्य शासनानं राज्यातील मॉल्स असतील, थिएटर्स असतील, बाजारपेठा असतील, गावोगावचे आठवडा बाजार असतील या सगळ्यावर प्रतिबंध आणल्यामुळं दुसऱ्या बाजूला या कुक्कुट व्यावसायिकाच्या कुक्कुट उत्पादनांच्या विक्रीवर आणि पुन्हा प्रतिकूल परिणाम झालेला आहे आणि त्याचा फटका आणि पुन्हा मोठ्या प्रमाणामध्ये कुक्कुट व्यावसायिकांना बसू लागलेला आहे. या पार्श्वभूमीवर आज खानापूर तालुका आणि विटा शहरातील काही कुक्कुट व्यावसायिकांनी खानापूर तालुक्याचे तहसीलदार यांना भेटून त्या ठिकाणी अंड्याची साठवणूक करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीनं शीतगृहाची व्यवस्था करण्याची मागणी केलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला राज्य शासनानं ज्याप्रमाणे फळं, दूध यांना अत्यावश्यक
खाण्याचे पदार्थ मानून ज्याप्रमाणे त्यांची दुकानं सुरू ठेवण्यासाठी मान्यता दिलेली आहे त्याच्यामध्ये अंड्याला देखील समावेश करावा अशी मागणी या ठिकाणी शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आलेली आहे. धन्यवाद. यावेळी किरण तारळेकर, शत्रुघ्न जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. शुभ कार्याला अविस्मरणीय करणारे आणि नात्यातला जिव्हाळा जपणारे जय मातादी मंगल कार्यालय. प्रशस्त हॉल, लॉन, डायनिंग हॉल, वधूवर रूम्स, गेस्ट रूम्स, प्रसन्न वातावरण आणि रस्त्यालगत असलेले विट्यातील एकमेव मंगल कार्यालय जय मातादी मंगल कार्यालय. प्रोप्रायटर अण्णा सुबराव शिंदे. आमचा पत्ता तासगाव रोड ग्रामीण रुग्णालयाजवळ विटा.